आता आपण पाहिलेलं दृश्य आहे जपानच्या नारा पार्क मधील तोडाईजीच्या मंदिरातलं. नारा पार्क वाकाकुसा पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे उद्यान जपानमधलं सर्वात जुनं उद्यान असून या उद्यानाची निर्मिती सन 1880 मध्ये झाली आहे. आज आम्ही जपानच्या या सुप्रसिद्ध नारा पार्कमध्ये पर्यटनासाठी आलोय. आणि आमच्या आजूबाजूला मस्त पैकी हरण बागडत आहेत. गेटमधून आत शिरताच आपणास लाकडी बांधकामातलं एक प्रचंड मोठं द्वार दिसतं. त्यातून पुढे जाण्याअगोदर आपण बागडणाऱ्या हरणांसोबत फोटो सेशन करतो. दगडी पायऱ्यावरून पुढे येताच मला एक प्रचंड मोठा दगडी खांब दिसला. त्याला कवटाळून कवेत घेण्याचा मी प्रयत्न केला, पण मला काही त्याला कवेत घेता आलं नाही. याच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक तलाव असून काठावर दगडी स्तंभ देखील आहेत. या स्तंभाच्या मागे उभं राहून तसेच बाकड्यावर बसून देखील फोटोसाठी मस्त पोज देता येते. तिकीट घेऊन आत निघालो. हिरवळीच्या लँडस्केपवर भव्य अशा तोडाईजीच्या मंदिराचं दर्शन झालं. मन सुखावलं. या मंदिराचं लाकडी बांधकाम हे जगातलं सर्वात मोठं लाकडी बांधकाम आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात लाकडी बांधकामातली एक सुंदर कलाकृती माझं मन मोहून घेत होती. मंदिराचा विस्तीर्ण पट माझ्या डोळ्यासमोर साकारला होता. मंदिरात शिरताच 50 फूट उंचीची तोडाईजीच्या म्हणजेच बुद्धाच्या मूर्तीनं आम्हाला दर्शन दिलं. डाव्या बाजूनं वळत त्या भव्य मंदिरात मूर्तीच्या मागे येताच पुन्हा एकदा सोनेरी रंगातल्या बुद्धाच्या मूर्तीनं आमचं मन मोहून घेतलं. बाजूलाच मेणबत्त्या लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तिथे शेजारी मंदिराची प्रतिकृतीही ठेवण्यात आलेली होती. याच मंदिरात ताकेमिक झुची या देवतेच्या अनेक वेगवेगळ्या उभ्या मूर्त्या देखील ठेवण्यात आल्या. या मंदिरात जेमतेम एक सडपातळ व्यक्ती एका प्रचंड मोठ्या खांबाच्या भोकातून एका बाजूनं सरपटत जाऊन दुसऱ्या बाजूनं निघू शकेल असा एक खांब आहे. या खांबातून जो दुसऱ्या बाजूनं निघेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी येथील लोकांची धारणा आहे. याच खांबाच्या भोकातून एक जाडजूड व्यक्ती आज शिरली, परंतु त्याला दुसऱ्या बाजूनं काही बाहेर पडता येईना. शेवटी त्याला लोकांनी ओढून बाहेर काढलं. त्याची ती अवस्था पाहून आम्ही सारे हसत हसत बाहेर पडलो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, शेअर करा, बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका। माझे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद।